नमस्कार मंडळी, आज आपण बटाट्याची एक अतिशय खमंग आणि खुसखुशीत रेसिपी बनवतो आहे. आणि विशेष म्हणजे यासाठी बाहेरून आपल्याला काही जाण्याची गरज लागत नाही. घरात जे आपलं नेहमीचं साहित्य आहे त्यापासूनच तयार होत आहे. तुम्हाला आवाजावरून लक्षात आलंच असेल, खुसखुशीत सोबत कुरकुरीतसुद्धा आहे. ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा तुम्हाला कधीही मनात आलं अगदी 10 ते 15 मिनटात ही रेसिपी बनवू शकता. त्यासाठी आपल्याला डाळ भिजू घालायची नाही किंवा वाटायचीसुद्धा नाही आहे. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी आता 2 बटाटे घेतलेले आहेत. फार मोठे घेतलेले नाही किंवा फार लहानही नाहीत, मध्यम आकाराचे घेतले आहेत. तर याचा आपल्याला आता साल काढून घ्यायचा आहे. तर इथे मी दोन्ही बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे. आता किसणीवर याला किसून घ्यायचं आहे आपल्याला. तर बटाटा हा असा आपल्याला उभा ठेवूनच किसून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे असे छान लांब किस पडतो. आता अशाच पद्धतीने मी दोन्ही बटाट्याचे इथे लांब असे किस करून घेते. इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे यातला जो काही स्टार्च असतो तो निघून जाईल. पहिल्या वेळेस तुम्ही पाहू शकता पाणी घातल्यानंतर असं एकदम पांढरं पाणी दिसतंय. पुन्हा एकदा आपण पाण्याने धुवून घेऊया. बटाट्याचा किस हा असाच आपण पाण्यात ठेवूया, म्हणजे काळं पडत नाही. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. यामध्ये 1 टेबलस्पून एवढं तेल घालूया आणि 1/2 चमचा जिरे घालूया. जिरे थोडेसे फुलले की त्यामध्ये 2 चिमूटभर हिंग घालूया आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत. मिरचीसोबतच आपण 7 ते 8 कढीपत्त्याची पाने बारीक अशी चिरून घातलेली आहेत. छान असं याला आता 1 मिनिट सगळं परतून घेऊया. आता आपल्याला यामध्ये 2 कप थंड पाणी घालायचं आहे. जर तुमच्याकडे कप नसेल तर मेजरमेंटसाठी एखादी वाटीसुद्धा सेट करू शकता. यामध्ये आता आपण 2 कप एवढं पाणी घातलेलं आहे. पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण बटाट्याच्या किसमधलं जे पाणी आहे ते काढून टाकलं आहे. आणि बटाट्याचा किस जो आहे तो आपल्याला असा पिळून घ्यायचा आहे की जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल. आपल्याला फक्त यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे, त्यामधलं पाणी घालायचं नाही आहे. सगळं एकदा चमच्याने हलवून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता मिडियमवर ठेवायची आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूया आणि 1/2 चमचा काळी मिरपूड घालूया आणि 1 उकळी येऊपर्यंत थांबूया. तर हा बटाट्याचा किस आपल्याला फार शिजवायचा नाही. फार जर शिजला तर याचा लगदा होईल, त्यामुळे 1 उकळी येऊपर्यंत थांबायचा आहे. उकळी आल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि याला चमच्याने लगेच हलवायचं आहे, कारण रवा लगेच पाणी शोषून घेतो. त्यामुळे हे काम अगदी पटापट करायचं आहे. तर चांगलं बुडापासून आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल अगदी थोड्या वेळातच हे मिश्रण अगदी घट्ट झालेलं आहे. याला असं दाबून दाबून याच्या गाठी झालेल्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. थोड्याफार गाठी राहिल्या तरी काहीच हरकत नाही. याला आपण खाली काढल्यानंतर चांगलं असं मळून घेणार आहोत. यामध्ये आता कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता कढईपासून पीठ आता हे वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे. इथे याचा असा गोळा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावर झाकण ठेवून हे 2 मिनिट याची चांगली वाफ काढायची आहे. आता साधारण 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. कढईतलं मिश्रण आपण एका ताटामध्ये काढूया. तर सध्या हे मिश्रण खूप गरम आहे, माझ्या हाताला थोडंसं पोहतंय, त्यामुळे थोडा वेळ थांबायचं आहे. आणि कोमट झाल्यावर एखाद्या ग्लासने किंवा वाटीने याला दाबून घ्यायचं आहे. असं ग्लासने किंवा वाटीने दाबून घेतल्यामुळे जे रव्याच्या गाठी असतात किंवा बटाट्याचे जे तुकडे आहेत त्या मोडल्या जातील. आता आपण हे पीठ हाताने छान असं मळून घेऊया. पीठ जर तुम्हाला जास्त चिकट वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 2 चमचे तांदळाचं पीठ घालून सुद्धा मळू शकता. आता आपल्याला इथं थोडंसं तेल घ्यायचं आहे की ज्यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही. 2 ते 3 मिनिट याला असं तेलामध्ये छान मळून घ्यायचं आहे, त्यामुळे पीठ अगदी सॉफ्ट होईल, नरम होईल. 2 ते 3 मिनिट याला आता मी मळून घेतलेलं आहे, चांगलं सॉफ्ट झालं आहे, नरम झालं आहे. याचे आता आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि 1 गोळा घ्यायचा आहे आणि हातावर याला गोल गोल फिरवून असं चपटं करायचं आहे आणि मग असं मध्ये छिद्र करायचं आहे.
छिद्र करताना हवं तर बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे छिद्र अगदी व्यवस्थित होतं. तर दुसऱ्याही बाजूने आपण असं तेल लावून छिद्र करून घेऊया, म्हणजे आकार एकदम व्यवस्थित येईल. एकदम मस्त असा वडा आपला तयार झालेला आहे. तर आणखी एक आपण अशाच पद्धतीने वडा तयार करून घेऊया. हाताच्या तळव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, एक गोळा घ्यायचा, गोल गोल फिरवून त्याला चपटं करायचं आणि नंतर त्यामध्ये छिद्र करायचं. तर हे वडे तुम्ही अगदी चपटेसुद्धा बनवू शकता. पण अशा पद्धतीने मध्ये छिद्र जर केलं तर तळले अगदी व्यवस्थित जातात आणि मग खायलाही एकदम खुसखुशीत लागतात. तर इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहेत, आता यांना तळून घेऊया. तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. तर सुरुवातीला आपण यामध्ये एकच वडा घालणार आहोत, म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो. तर मीडियम फ्लेमवर मी हा वडा आता तळून घेऊया. वड्याला पलटून घेऊया. वडा अगदी हलका होऊन वरती तरंगायला लागला आहे, म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे. यामध्ये आता बाकीचे तयार करून घेतलेले वडे घातलेले आहेत. वडे घातल्यानंतर थोडा वेळ याला अजिबात हात लावायचा नाही, छान ते सेट होऊ द्यायचे. गॅसची फ्लेम मीडियममध्ये ठेवायची आहे. थोडे सेट झाले की मग याला पलटून घ्यायचे आहे. पहिला वडा जो टाकला होता तो आपण पलटून घेतला आहे. असे आलटून पलटून तळून घ्यायचे, त्यामुळे एकसारखा रंग येतो. पहिला वडा आपला तयार झालेला आहे, छान असा सुरेख रंग आलेला आहे. आता याला काढून घेऊया. यामध्ये रवा असल्यामुळे हे फार डार्क होणार नाहीत. तर एवढेच आपल्याला हे तळायचे आहेत. थोडेसे सोनेरी रंगावर तळून झाले की मग काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता एकदम असे छान लाईट गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण यांना काढून घेऊया. एकदम झटपट असे आपले बटाटा आणि रव्याचे मेदू वडे तयार होतात आणि हे वडे खायला तेवढेच भारी लागतात. यामध्ये आपण बटाटा घातला आहे, त्यामुळे ते खुसखुशीत सोबत कुरकुरीतसुद्धा लागतात. अशाच पद्धतीने आता आपण सगळे वडे तळून घेऊया. तर वडे इथे तळून झालेले आहे. यासोबत खाण्यासाठी इथे मस्त अशी झटपट आपण चटणी तयार करून घेऊया. 9-10 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे डाळवं आणि सुकं खोबरं घेतलं आहे. हवं तर तुम्ही इथे ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1/2 चमचा साखर घातली आहे. हिरवी मिरची घेतली आहे. मुठभर कोथिंबीर घालायची आहे. सुरुवातीला थोडंसं पाणी घालून आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये छान अशी बारीक चटणी वाटून घेतली आहे. इथे आपली चटणी तयार झालेली आहे, त्याला आपण फोडणी देऊया. जिरे आणि कढीपत्त्याची फक्त फोडणी इथे मी दिलेली आहे. एकदम मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. इथे आपले गरमागरम खुसखुशीत वडे आणि चटणी तयार झालेली आहे. अगदी 10 ते 15 मिनटात हे मेदू वडे तयार होतात. त्यासाठी कोणतीही डाळ दळायची नाही किंवा मिक्सरमध्ये काढायचीसुद्धा नाही. एक वडा मी तुम्हाला दाखवते. आवाजावरूनच लक्षात आलं असेल तुम्हाला हे वडे किती क्रिस्पी झालेले आहेत. एक वडा इथे मी तोडून दाखवते. अजिबात कच्चा राहिलेला नाही आतमध्येसुद्धा. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 3 ते 4 जणांना पुरेल एवढे वडे तयार होतात. साधारण इथे माझे 11 वडे तयार झाले होते. तुम्ही हे वडे नाश्त्यासाठी, टिफिनसाठी किंवा तुम्हाला हवं तेव्हा बनवता येतील. घरी अचानक कोणी पाहुणे आले असतील, छोटी पार्टी असेल, तर त्यासाठी तुम्ही हे वडे बनवू शकता. आम्ही बऱ्याच वेळा हे वडे बनवतो. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच नातेवाईक मित्रमंडळीसोबतसुद्धा शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.